पांढरे खाणमपूर या गावातील नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे केलेल्या आंदोलनात जखमी झालेल्यांची विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून सर्वांची विचारणा केली. यात जखमींची भेट घेऊन आस्थेने विचारणा केली. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात अशा सूचनाही रुग्णालयाला दिल्यात. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ 11 मार्चला पांढरी खाणमपूर येथील ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनात जखमी झालेल्यांची विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी आज रेडियंट हॉस्पिटलला भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात अशा सूचना त्यांनी रुग्णालयात दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान ग्रामस्थांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने त्यात जखमी झालेल्यांची विभागीय आयुक्तांनी 13 मार्चला भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरात व विभागीय आयुक्त परिसरात पोलीस जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. तसेच उक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 1 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून 3 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी समितीला दिले आहेत.